मित्रांनो जर वैवाटीची हद्द आणि रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही वेगळी येत असेल तर मोजणी नकाशावर वैवाटीची हद्द ही तुटक रेषांनी दाखवली जाते नमस्कार मित्रांनो मी शरद कराय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर प्रथमच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओतील इन्फॉर्मेशन चांगली वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो माझ्या हातामध्ये जो आहे हा मोजणी नकाशा आहे हा नकाशा कधी मिळतो काय प्रोसेस आहे व यासाठी किती फी आकारली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यावेळी जमिनीची मोजणी पूर्ण होते म्हणजेच हद्दी दाखवल्या जातात त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मोजणी नकाशाच्या स्वच्छ दोन प्रती तयार केल्या जातात एक ब प्रत आणि प्रत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोजणी नकाशामध्ये जे टेक्निकल पॉईंट्स असतात ते बघणार आहोत जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला मोजणी नकाशा मिळतो मित्रांनो यासाठी फक्त शासकीय फी पन्नास रुपये आहे तुमच्यासमोर जो नकाशा दिसत आहे हा मोजणी पूर्ण झाल्यानंतरचा मोजणी नकाशा आहे नकाशाच्या वरच्या बाजूला ज्या व्यक्तीने मोजणी नकाशा मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव असतं मित्रांनो इथं उदाहरणार्थ शरद सुधाकर आहे यांच्या अर्जांमुळे मौजे कुडगर येथील ब प्रतोरून नक्कल तयार केली असं लिहिलेलं आहे त्यानंतर मोजणीचं कारण आहे मोजणीच्या कारणामध्ये कारणा मोजणी रजिस्टर नंबर त्र्याण्णव ब्याण्णव अन्वये कायम मोजणी प्रकरणी वैवाटी आधारे मोजणी तयार करून केलेला मोजणी नकाशा मित्रांनो जर वयवाटीची हद्द आणि रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही वेगळी येत असेल तर मोजणी नकाशावर वैवाटीची हद्दं ही तुटक रेषांनी दाखवली जाते व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सरळ रेषेत दाखवली जाते मित्रांनो तुमच्यासमोर असलेल्या नकाशामध्ये वैवाटीचे हद्द आणि रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सारखी असल्यामुळे तुटक रेषा दाखवली गेलेली नाही पिवळ्या रंगामध्ये जी तुटक रेषा दाखवली गेलेली आहे ती मित्रांनो महामार्गाचे सीमांकन आहे समजुतीच्या टिपा ह्या कॉलममुळे आपल्याला मोजणी नकाशा वाचण्यासाठी मदत होईल सरळ रेषा जी दाखवली गेलेली आहे तिचा अर्थ आहे अभिलेखानुसार गट नंबरचे हद्द असे ऑफचा अर्थ आहे मोजणीसमयी जागेवर हद्द खुणा असत मित्रांनो आणि जी पिवळ्या रंगामध्ये तुटक रेषा दाखवली आहे तिचा अर्थ आहे मोजणीसमयी जागेवर महामार्गाचे सीमांकन असे म्हणजे रोड गेलेला आहे तिथून आणि ऑनचा अर्थ आहे अर्जदारास हद्दीच्या खुणा दाखवल्या असत त्या खालोखाल मित्रांनो नकाशाचं प्रमाण आहे म्हणजे स्केल आहे वन इस टू थाउजंड या स्केलनुसार आपण जमीन मोजू शकतो तसेच मोजणी दिनांक आहे मोजणी करणाऱ्याचं त्या व्यक्तीचं भूकर भूकरमाचं नाव आहे तसेच मित्रांनो भूमी अभिलेख कार्यालयाचे स्टॅम्प्स आहेत आणि मोजणी नकाशाची फी मित्रांनो पन्नास रुपये लिहिलेली आहे